गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये एक्सरसाइज 9.11 मधील जे एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करत होतो ते 6व्या नंबर पर्यंत आपण आलेलो होतो. आज आपण लेक्चर नंबर 44 मध्ये पुढील 7 आणि 8 नंबरचं एक्झाम्पल्स बघणार आहेत. काय आहे 7व्या नंबरचा एक्झाम्पल? सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 3 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय माइनस 4 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू एक्स प्लस साइन वाय. सोल्यूशन: द गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर प्लस 3 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय माइनस 4 टाइम्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू एक्स प्लस साइन वाय, विच कैन बी रिटन इन सिंबोलिक फॉर्म एज डी स्क्वेअर प्लस 3d(d') माइनस 4d' ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग ब्रैकेट च्या बाहेर पुन्हा छेद विच इज इक्वल टू एक्स प्लस साइन वाय. काय केलं इथं? वेअर डी इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स अँड डी डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वायचा वापर केला. ऑर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इन टू झेड विच इज इक्वल टू एक्स प्लस साइन वाय. वेअर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश विच इज इक्वल टू डी स्क्वेअर प्लस 3d(d') माइनस 4 ब्रैकेट मध्ये d' चा वर्ग. हे झालं एफ ऑफ डी कॉमा डी डॅश. मित्रो, याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहित आहे, हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन m चा वर्ग प्लस 3m माइनस 4 विच इज इक्वल टू 0 वेअर कॅपिटल डी इज इक्वल टू m अँड d' इज इक्वल टू 1. ऑक्झिलरी इक्वेशन लिहित असताना डीच्या बदल्यात एम घ्यायचं असतं आणि डी डॅशच्या बदल्यात 1 घ्यायचं असतं, जे की आपण नंबर ऑफ प्रॉब्लेम मध्ये घेत आलेलो आहे. आता याचे फॅक्टर पाडू आपण काय पडतात ते. एम चा वर्ग प्लस 3m मायनस 4 विच इज इक्वल टू 0 म्हणजे एम मायनस 1 इंटू एम प्लस 4 असे याचे दोन फॅक्टर पडतात विच इज इक्वल टू 0. म्हणजे एम इज इक्वल टू एम 1 इज इक्वल टू 1 मिळेल अँड एम इज इक्वल टू एम 2 इज इक्वल टू मायनस 4 मिळेल. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज एफ 1 ऑफ वाय प्लस एम 1 एक्स प्लस एफ 2 ऑफ वाय प्लस एम 2 एक्स. दॅट इज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन विच इज इक्वल टू एफ 1 ऑफ वाय प्लस एक्स प्लस एफ 2 ऑफ वाय माइनस 4 एक्स. हे मिळालं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण या 7व्या नंबरच्या एक्झाम्पलचं पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इन टू कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 3d(d') माइनस 4 ब्रैकेट मध्ये डी डॅश त्याचा वर्ग इंटू ब्रैकेट मध्ये एक्स प्लस साइन वाय. आता या दोन्ही टर्मला आपण एफ ऑफ डी कॉमा डी डॅश जी पॉलिनॉमियल आहे त्यांनी मल्टीप्लाय करू. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी चा वर्ग प्लस 3d(d') माइनस 4d' चा स्क्वेअर इंटू एक्स प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 3d(d') माइनस 4d' ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग इंटू साइन वाय. सो विच इज इक्वल टू डिनॉमिनेटरला पहिल्या टर्म मधून डी चा वर्ग कॉमन काढायचा आणि जे राहते ते लिहायचं विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर इन ब्रैकेट ऍट द डिनॉमिनेटर 1 प्लस 3d' अपॉन डी माइनस 4d' अपॉन डी ब्रैकेट मध्ये त्याचा वर्ग इंटू एक्स प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 3d(d')
माइनस फोर डी डैश चा वर्ग आणि हे जे साइन वाय आहे याला आपण साइन ए एक्स प्लस बी वाई च्या स्वरूपात जर लिहायचं ठरवलं तर साइन झीरो एक्स प्लस वाय आपल्याला लिहिता येते. साइन ब्रैकेट मध्ये झीरो एक्स प्लस वाय. आता जी डिनोमिनेटर ची टर्म आहे पहिल्या टर्म मधील त्याला न्यूमरेटरला न्यायचं विच इज इक्वल टू वन अपॉन डी स्क्वेअर इन ब्रैकेट वन प्लस थ्री टाइम्स डी डैश अपॉन डी माइनस फोर टाइम्स पुन्हा ब्रैकेट मध्ये डी डैश अपॉन डी त्याला घात टू ब्रैकेट कंप्लीट आणि ब्रैकेटला पावर माइनस वन इंटू एक्स प्लस वन अपॉन माइनस झीरो चा वर्ग प्लस थ्री टाइम्स ब्रैकेट मध्ये माइनस झीरो इंटू वन माइनस फोर इन ब्रैकेट माइनस वन चा वर्ग इंटू साइन वाय. कोणता फॉर्म्युला वापरला हो आपण वन अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग कॉमा डी डी डैश कॉमा डी डैश चा वर्ग इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय विच इज इक्वल टू वन अपॉन एफ ऑफ माइनस ए चा वर्ग कॉमा माइनस ए इंटू बी कॉमा माइनस बी चा वर्ग इंटू साइन ए एक्स प्लस बी वाय. सो विच इज इक्वल टू पहिली टर्म वन अपॉन डी स्क्वेअर त्याला एक्सपांड करायचं कुठपर्यंत आपल्याला नीड आहे तिथपर्यंत. सो वन वन अपॉन डी स्क्वेअर इन ब्रॅकेट वन मायनस थ्री डी डॅश अपॉन डी प्लस डॉट 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 ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस वन अपॉन फोर साईन वाय. दुसऱ्या टर्मचा विषय इथं मिटला. सो विच इज इक्वल टू वन अपॉन डी स्क्वेअर. आता एक्सनं जर मल्टीप्लाय केलं तर पहिल्या टर्मला एक्स मायनस थ्री इंटू झिरो म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय डी डॅश जर ऑपरेट झाला एक्सवर तर झिरो येईल आणि प्लस साईन वाय अपॉन फोर विच इज इक्वल टू आता हे दोन वेळा इंटिग्रेशन करावं लागेल वन अपॉन डी इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर बाय टू प्लस साईन वाय अपॉन फोर विच इज इक्वल टू एक्स क्यूब डिवायडेड बाय सिक्स प्लस वन बाय फोर साईन वाय. हे काय मिळालं आपल्याला? हे आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं. आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटेग्रल या दोघाची जर बेरीज केली तर आपल्याला कम्प्लीट सोल्युशन मिळतं हे माहीत आहे. आणि म्हणून हेन्स द कम्प्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज झेड इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. सो विच इज इक्वल टू दॅट इज झेड इज इक्वल टू एफ वन ऑफ वाय प्लस एक्स प्लस एफ टू ऑफ वाय मायनस फोर एक्स प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय सिक्स प्लस वन बाय फोर साईन वाय वेअर एफ वन कॉमा एफ टू आर आर्बिट्ररी फंक्शन्स. अशा पद्धतीनं आपला हा सातव्या नंबरचा एक्झाम्पल कम्प्लीट झालेला आहे. आता आपण या एक्झरसाइजच्या लास्ट एक्झाम्पल वर आहोत नंबर आठ. काय आहे हो नंबर आठ एक्झाम्पल? सॉल्व डी क्यूब मायनस थ्री डी स्क्वेअर डी डॅश ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. सोल्युशन मध्ये द गिवन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन इज डी क्यूब मायनस थ्री डी स्क्वेअर डी डॅश ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय ऑर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू झेड विच इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय वेअर एफ ऑफ डी कॉमा डी डॅश विच इज इक्वल टू डी क्यूब मायनस थ्री डी स्क्वेअर डी डॅश. इट्स ऑक्झिलरी इक्वेशन्स इज एम चा क्यूब मायनस थ्री एम चा वर्ग विच इज इक्वल टू झिरो बिकॉज डी इज इक्वल टू एम अँड डी डॅश इज इक्वल टू वन आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन लिहिण्यासाठी वापरावं लागेल. आणि अशा पद्धतीनं एम स्क्वेअर जर कॉमन काढलं तर एम स्क्वेअर इन ब्रॅकेट एम मायनस थ्री विच इज इक्वल टू झिरो म्हणजे एम इज इक्वल टू एम वन इज इक्वल टू एम टू इज इक्वल टू झिरो रिपीटेड दोन रूट्स मिळाले अँड एम इज इक्वल टू एम थ्री इज इक्वल टू थ्री हा आपल्याला तिसरा रूट मिळाला. आणि जेव्हा दोन वेगवेगळे रूट म्हणजे डिफरंट बी आहे त्याच्यात डिफरंटचा बी वापर करावा लागेल आणि इक्वलचा बी फॉर्म्युला वापरावा लागेल आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज काय लिहिता येईल मग आपल्याला आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन एफ वन ऑफ वाय प्लस एम वन एक्स प्लस
x f2 of y plus m2 x plus f3 of y plus m3 x. Hence, complementary function which is equal to f1 of y plus x f2 of y plus f3 of y plus 3x. कारण m1 बरोबर m2 बरोबर 0 आहे आणि m3 बरोबर 3 आहे. हे झालं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू या लास्ट एक्झाम्पलचं. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इनटू कॅपिटल f ऑफ x विच इज इक्वल टू 1 अपॉन d क्यूब मायनस 3 d स्क्वेअर d डॅश इनटू x स्क्वेअर y जे की f ऑफ x y ची व्हॅल्यू आहे. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डिनॉमिनेटर मधून d चा क्यूब जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते 1 मायनस 3 टाइम्स d डॅश अपॉन d इनटू x स्क्वेअर y. आता जी डिनॉमिनेटरला ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे त्याला जर न्यूमरेटरला नेलं तर विच इज इक्वल टू 1 अपॉन d क्यूब इनटू ब्रॅकेट मध्ये 1 मायनस 3 d डॅश अपॉन d ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर मायनस 1 इनटू x स्क्वेअर y. आता याला एक्सपांड करायचं आहे आपल्याला कशाच्या मदतीनं, बायनॉमियल थेरमच्या मदतीनं. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन d क्यूब इन ब्रॅकेट 1 प्लस 3 टाइम्स d डॅश अपॉन d मायनस डॉट 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 इन ब्रॅकेट ब्रॅकेट मध्ये कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट x स्क्वेअर y ब्रॅकेटच्या बाहेर. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन d क्यूब इन ब्रॅकेट x स्क्वेअर y प्लस 3 टाइम्स 1 अपॉन d x स्क्वेअर. म्हणजे काय केलं हो, x स्क्वेअर y प्रत्येक टर्मवर ऑपरेट केलं आणि d डॅश ऑफ y 1 आला न्यूमरेटर. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन d क्यूब इन ब्रॅकेट x स्क्वेअर y प्लस 3. 1 अपॉन d चा अर्थ तर आपल्याला माहित आहे, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, आणि ते आलं x क्यूब अपॉन 3. 3 कॅन्सल होऊन जाईल आणि दुसरी टर्म आपल्याला x क्यूबच राहील. आता 1 अपॉन d चा क्यूब बाहेर आहे ब्रॅकेटच्या, म्हणजे आपल्याला 3 वेळा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. तर पहिल्या वेळेस जर केलं तर विच इज इक्वल टू 1 अपॉन d स्क्वेअर इन ब्रॅकेट x क्यूब y अपॉन 3 प्लस x रेस टू 4 अपॉन 4 विच इज इक्वल टू दुसऱ्या वेळेस जर केलं तर 1 अपॉन d इन ब्रॅकेट x रेस टू 4 इंटू y अपॉन 12 प्लस x टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 20 आणि तिसऱ्या वेळेस जर केलं तर विच इज इक्वल टू x टू द पॉवर 5 इंटू y अपॉन 60 प्लस x टू द पॉवर 6 अपॉन 120. हे मिळालं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आणि कंप्लीट सोल्युशन जर आपल्याला लिहायचं असेल तर ऑलरेडी माहीत आहे की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटेग्रलचं जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला कंप्लीट इंटेग्रल किंवा कंप्लीट सोल्युशन मिळते. आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिव्हन पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन झेड इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. सो झेड इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आहे, एफ वन ऑफ वाय प्लस एक्स एफ टू ऑफ वाय प्लस एफ थ्री ऑफ वाय मायनस 3x आणि प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल काय आलं, एक्स रेस टू 5y अपॉन 60 प्लस एक्स रेस टू 6 अपॉन 120 अँड वेअर एफ वन कॉमा एफ टू कॉमा एफ थ्री आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, या एक्झरसाईजमधला हा जो शेवटचा एक्झाम्पल होता 8 नंबरचा तो इथे संपत आहे आणि ही एक्झरसाईज आपण कंप्लीट आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. परंतु हे सगळे एक्झाम्पल जर आपल्याला यावं असं वाटत असेल तर ज्या दिवशी तुम्ही लेक्चर ऐकाल व्हिडिओ बघाल त्या सेम डेला जर तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न केला तर मला गॅरंटी आहे सगळ्या प्रॉब्लेम तुम्हाला सहज करता येईल. आणि आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.